महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन स्मृतीला अभिवादन करून आजच्या या सरपंच चषकाच्या संदर्भात मी दोन शब्द बोलत आहे. मित्रांनो, ज्यावेळी आपल्या असोसिएशनमध्ये आम्ही तारीख मागितली ती तारीख आम्हाला मिळाली होती, पण मध्येच पाणी पडल्यामुळं असं वाटलं तर काही स्पर्धा आपण कॅन्सल करावं लागेल. परंतु जशी आमची चर्चा चालू होती तर आम्हाला आमचा गणेश गुलवी साहेबांची आठवण झाली आणि त्यांच्यासमोर आम्ही मीटिंग केली का अशी अशी स्पर्धा आम्हाला लावायची आहे. त्या माणसाने एका मिनिटात आम्हाला हिरवा कंदील दिला का बिनधास लावा, तनानी मनानी धनानी सगळ्या बाबतीत तुमच्या पाठीशी आहे आणि चांगली स्पर्धा कशी होईल हे तुम्ही नियोजन करा. खरोखरच मला एक बोलायचं आहे, एक चांगल्या कामासाठी चांगल्या कार्यासाठी एका चांगल्या माणसाची सुद्धा गरज असते आणि ती गरज आमची गणेशजीच्या माध्यमातून आम्हाला मिळाली आहे. या पुढे त्यांनी आमच्या पाठीमागे असेच राहो आणि चांगलं कार्य करण्यासाठी त्यांनी आम्हाला असं सहकार्य करावं. तसंच आमचे सरपंच वैशाली सुनील गुलवी आणि त्यांचे मिस्टर सुनील मारुती गुलवी, ज्यावेळी आम्ही मीटिंग केली तर सुनील मारुती गुलवी म्हणजे सुनील माझा भाऊच आहे छोटा, त्याने सुद्धा असं दाखवलं का आपण ही स्पर्धा करायची, पाणी पडो ना पडो दोन दिवसावर आम्ही या मैदानाची तयारी केलेली आहे. काय कमी जास्त राहिला असेल आमच्या मैदानाच्या याच्यात तर क्षमास्व. तसेच माझे सहकारी एजी स्पोर्ट निंबवली, आम्ही टोटल 18 लोक आहे, त्या 18 लोकांनी सुद्धा 18 प्लेयरनी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे मदत केली आहे. अगदी रात्र झाली तरी पण आम्ही मैदानावर राहून रोलर वगैरे फिरवण्यासाठी व्यवस्थित प्लॅनिंग करून सगळ्या गोष्टी केल्या आणि आणि चांगल्या प्रकारची स्पर्धा आम्ही पार पाडली अशी बोलायला काही हरकत नाहीये. आणि चांगला सहकार्य एवन जोडी मनोजी ठाकरे आणि संदीप वखारे यांनी सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य केले, त्याच्याबद्दल त्यांचा सुद्धा मी धन्यवाद करतो. त्याचबरोबर आमचे सरपंच सुनील गुलवी यांचे सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करून धन्यवाद सुद्धा करतोय. एवढे बोलून मी दोन माझे शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सिद्धाराम दादा गुलवी, भरपूर चांगला मनोगत या ठिकाणी आपण व्यक्त केला आहात.